सध्या मराठी मालिका विश्वात किरण माने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. सुरुवातीला राजकीय पोस्टमुळे किरण माने यांनी मालिकेतून काढून टाकल्याचे आरोप चॅनेलवर केले होते. परंतु नंतर चॅनेलने किरण माने यांना त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे काढलं असल्याचं समोर आलंय. अशातच मालिकेतील कलाकारांमध्ये सुद्धा दोन गट पडले. मालिकेतील काही कलाकार किरण यांच्या विरोधात बोलताना दिसले तर काहींनी किरण माने यांची बाजू घेतली आहे. अशातच मालिकेतील किरण माने म्हणजेच विलास पाटीलच्या आईच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री सविता मालपेकर सुद्धा किरण यांच्या विरोधात बोलताना दिसल्या. त्यानंतर किरण यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून सविता मालपेकर सोबतचे फोटो शेअर करत मी लाडानं तुला म्हातारे अशी हाक मारायचो अगदी परवा परवा शेवटच्या दिसापर्यंत. तू भी माझ्याशी लय प्रेमानं वागत होतीस आपल्या शूटिंगच्या शेवटच्या दिसापर्यंत. अलीकडच्या दिवसात कोणीतरी तुझे माझ्याबद्दल गैरसमज करून दिले होते. किरण लेखकांना सांगून तुझा पत्ता कट करतोय असं तुला वाटायला लागलं. तू मेकअप रूममध्ये बसून मला लय जोरजोरात शिव्या देत होतीस. तवा बी मी तुझ्याशी भांडलो नाही. तुला भेटून मायेनं तुझा हात हातात घेऊन तुझे गैरसमज दूर केले होते. तुला काही फॅक्ट्स सांगितल्या होत्या. नंतर तू लेखकांना फोन केल्यावर तुला कळलं की यात किरण मानेची चूक नव्हती. प्रोडक्शन हाऊसमधून लेखकांना सांगितलं गेलं होतं की सविता ताईंना वगळून सीन्स लिहा. तुला कळलं काय झालं असेल ते. ते गुपित तू माझ्याशी बोललीस बी. आपण हसलो आणि मग पुन्हा आपलं म्हातारे इलासा सुरू झालं. परवा तुला टीव्हीवर तावातावाने माझ्या विरोधात बोलताना मला धक्काच बसला. वाईट वाटलं. काळजात आत काहीतरी लय तुटल्यागत झालं. पण म्हातारे तुझ्यावर राग नाही धरणार. तुझी बी काहीतरी मजबुरी असणार ग. कुणाच्या पोटावर पाय येत असताना कुणी असं बोललं वय. आत्मा शांत बसला का त्याचा. म्हातारे असं बोलल्यावर राती तुला शांत झोप लागली का ग. तुझ्या स्वामी समर्थांना तू काय कारण सांगितलंस असं बोलल्याचं. त्यांच्या फोटोसमोर बसून तर आपण परवा परवा आपल्यातला गैरसमज मिटवला होता. असो त्यांची तुझ्यावर कृपा राहो. माझं म्हणशील तर मी न्याय मिळवल्याशिवाय जीव सोडणार नाही. झगडणार लढणार तुला ठाव आहे. दुनिया विरोधात गेली तरी सत्य जिंकतं यावर तुझ्या इलासचा विश्वास आहे. जिंकल्यावर मात्र तुला भेटायला येईन. येताना मी प्रेमानं तुझ्यासाठी चंद्रविलासची खारी बुंदी आणून देईन. सातारी कंदीपेडे आणून देईन. पूर्वी आणून देत होतो तशीच. तेवढ्याच मायेनं तुझ्यावर राग नाही ग माझा. किरण माने अशी पोस्ट केली आहे. तर तुमचं या संपूर्ण प्रकरणावर काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मराठी मनोरंजन विश्वातील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी चस्काला.